पर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि यानंतर पुढच्या 5 मिनिटांमध्ये बघणार आहोत 25 महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मतदारसंघात त्रास दिला जात असल्याची माहिती आपण पवारसाहेबांना दिली असल्याची खंत शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शिवेंद्रराजे साताऱ्यात दाखल झाले. यावेळी त्यांचं जंगी स्वागतही करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार टीका केली आहे. नाईक यांना 2014लाच पक्ष सोडायचा होता. त्यांनी पक्षाची अक्षरशः वाट लावली. दरम्यान केडीएमसी भिवंडी मीरा भाईंदर या भागात राष्ट्रवादीची चांगली ताकद असताना देखील त्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढली नाही असंही ते म्हणाले. धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना लागू होणाऱ्या 22 योजना यापुढे धनगर समाजाला देखील लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फोडाफोडीच्या राजकारणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार काल एकाच मंचावर दिसले. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त फडणवीस आणि शरद पवार यांनी एकाच मंचावर हजेरी लावली. मात्र त्यांनी एकमेकांकडे बघणं सुद्धा टाळलं. शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. मराठवाड्यातून ही जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे. 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान आदित्य ठाकरेंची ही जन आशीर्वाद यात्रा मराठवाड्यातून गावोगावी फिरणार आहे. मराठवाड्यातील सोलापूर धारशिव इथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. मुंबईमध्ये राजू शेट्टींनी आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाश शेंडगे, दशरथ पाटील, पी डी कोकरे या नेत्यांची भेट घेतली. ओबीसी आणि बीजेएनटी समाजातील प्रमुख नेत्यांची यावेळी राजू शेट्टींनी भेट घेतली. यावेळी ईव्हीएम विरोधी मोर्चाबाबत चर्चा झाली. तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे कोलकात्यात दाखल झालेत. आज ममता बॅनर्जींची ते भेट घेणार असून ममता बॅनर्जींबरोबर ईव्हीएमबाबत चर्चा करणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारलाय. ते आज भाजपत प्रवेश करणार आहेत. कर्जतच्या श्री सद्गुरू गोधड महाराज यांच्या यात्रेमध्ये रोहित पवारांनी पाळण्यात बसून खेळण्याचा आनंद लुटला. यात्रेत फिरत असताना माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्याची पोस्ट रोहित पवारांनी केली आहे. सीसीडीचे संस्थापक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिद्धार्थ यांचा शोध सुरू होता आणि अखेर त्यांचा मृतदेह मिळाला असून नेत्रावती नदीत सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. सिद्धार्थ हे माजी मुख्यमंत्री एस एन कृष्णा यांचे जावई असून नेत्रावती नदीच्या पुलावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. गेल्या 72 तासांपासून सर्च ऑपरेशन सुरू होतं. अखेर कोस्टगार्ड आणि पोलिसांच्या तपासाला यश आलंय. तर व्यावसायिक तोट्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. भिवंडी शहरातील नारपोली इथल्या काशीनाथ पाटील रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना अतिदक्षता विभागात सतत जाऊ नका असं सांगत अडवल्यानं संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरलाच मारहाण केली. शेख मुस्तफा असं गोंधळ घालणाऱ्या रुग्णाचं नाव आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मुस्तफा आणि आसा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या कसारा घाट परिसरात रेल्वे ट्रॅकवर बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला. हा बिबट्या रेल्वे ट्रॅकवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे या परिसरात सध्या भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण 99% भरलं असून कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर आली असून गगनबावडा राधानगरी चंदगड भागात रात्रभर मुसळधार पाऊस झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेले असून कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. नाशिकच्या कळवण सुरगाणा तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. चणकापूर आणि पुनन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तर जोरदार पाऊस होत आहे आणि त्यामुळे दोन्ही धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होत असल्यानं चणकापूर धरणातून 2038 क्युसेक तर पुनन धरणातून 3139 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कल्याणमध्ये एका 6 महिन्यांच्या बाळाला पुरातून सुखरूप वाचवण्यात आलंय. सलगच्या मुसळधार पावसामुळे कल्याणसह आजूबाजूचा परिसर जलमय झाला होता. आंबिवलीच्या मोहने यादव नगरात तरुण बचाव कार्य करत होते आणि तेव्हा प्रशांत तरे या नावाच्या तरुणानं 6 महिन्यांच्या या बाळाला आपल्या मांडीवर घेऊन टायर ट्यूबच्या मदतीनं त्याला पुराच्या पाण्यातून बाहेर काढलंय. मुंबई पूर्व उपनगरात मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झालाय. घाटकोपर, टिळकनगर, चेंबूर, कुर्ला, मानखुर परिसरात पावसाची संततधार बघायला मिळाली. तर काही काळच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा आल्यानं एक मोठा दिलासा नागरिकांना मिळाला आहे.
साताऱ्यात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती काशीळ गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चालक आणि लहान मुलगी गंभीर जखमी झाले. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा भीषण अपघात झाला. लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशननं आज देशभरात बंद पुकारला. त्यामुळे आज देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. या बंदमध्ये राज्यभरातील 45 अधिक डॉक्टर सहभागी होणार असल्याचं कळतंय. तिहेरी तलाकच्या जोखडातून मुस्लिम महिलांची अखेर मोठ्या संघर्षानंतर सुटका झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यसभेत देखील अखेर तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तिहेरी तलाक यापुढे कायद्यानं गुन्हा ठरणार आहे. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदच्या एका स्वयंघोषित कमांडरसह 2 दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या स्वयंघोषित कमांडरचं नाव फयाज पांझू असं असून 14 फेब्रुवारीला पुलवामा इथे सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याचा कट रचण्यात त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर बीसीसीआयनं कारवाई केली आहे. यावर पृथ्वी शॉनं उत्तर दिले. सय्यद मुश्ताक स्पर्धेदरम्यान आपण खोकल्याचं औषध घेतलं असून त्यामध्ये बंदी घातलेला द्रव्य निष्पन्न झालं असं म्हणत या प्रकारातून आपण योग्य तो धडा घेतल्याचं पृथ्वी म्हणाला. क्रिकेटचं मैदान गाजवणारा भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आता जम्मू काश्मीरमध्ये गस्त घालणार आहे. लेफ्टनंट कर्नल ही लष्करातील पदवी घेतल्यानंतर धोनीची जम्मू काश्मीरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. तर आजपासून तो काश्मीरमध्ये पेट्रोलिंगची जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती लष्करानं दिली आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही